नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उन्हाळ्याची सुट्टी लागणार आहे आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे ना येस सुट्टी लागली खेळण्याचे दिवस आहेत नो डाऊट पण त्याच्यामध्ये स्वतःला इम्प्रूव्ह करण्याची सुद्धा गरज आहे बरोबर खास करून इंग्रजी हा असा विषय आहे जो एका दिवसाचा विषय नाही आहे त्याला काही वर्षाची तुमची मेहनत असते सो या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपली रायटिंग बॅचचं अनाऊन्समेंट झालेलंच आहे आणि त्या ऑलमोस्ट ॲडमिशन्स ते फुल झालेले आहेत पण बऱ्याच जणांना रिडिंगसाठी सुद्धा ॲडमिशन हवं आहे आणि आपल्याकडे संध्याकाळचं टायमिंग नाही आहे पण येस मी रीडिंगची बॅच सुरू करतो आहे वीस एप्रिलपासून आणि त्याच्याबरोबरच स्पीकिंग कोर्स जो आहे तो सुद्धा सुरू होईल वीस तारखेपासून ओके okay, आता ह्याचं टायमिंग काय असणार आहे जनरली स्पीकिंगची बॅच ही संध्याकाळी असते साडेआठ ते साडेनऊ पण यावेळी सुट्टीच्या दिवसामध्ये हे दोन्ही संध्याकाळच्या वेळा आहेत त्या रायटिंग बॅचेसमध्ये रायटिंग बॅचेससाठी तुम्हाला जसं माहिती आहे एक छोट्या मुलांसाठी आणि एक मोठ्या मुलांसाठी अशा दोन बॅचेस आपण केलेले आहेत सो हे रायटिंग बॅचेसचं टायमिंग असल्याकारणाने आपण रीडिंगची बॅच दुपारी बारा ते एक या वेळेमध्ये सुरू करतो आहे आणि त्याचं ॲडमिशन मी आत्ता सुरू करतो आहे सो ज्यांना रीडिंगसाठी ॲडमिशन हवं असेल त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर मी दिलेलाच आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आहे त्यानंतर स्पीकिंग बॅच दुपारची जी जनरली दुपारची एक बॅच असते आपली तीन ते चार ती वीस एप्रिलपासून मी सुरू करतो आहे तर ज्यांना स्पीकिंगसाठी ॲडमिशन हवं असेल खास करून महिला वर्ग कारण दुपारची वेळ ही अशी आहे जी तुम्ही फ्री असणं गरजेचं आहे बरोबर जर तुम्ही जॉब करत असाल तर कदाचित इट इज नॉट पॉसिबल फॉर यू टू अटेंड द लेक्चर टू थ्री टू फोर कारण हे वेळ जे आहे ते वर्किंग आवर्स आहे तुमचं बट इट्स ओके ज्यांना शक्य होईल ते स्पोकन बॅच तुमच्यासाठी तीन ते चार सो so, हा व्हिडिओ जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यानंतर तुम्ही so डेफिनेटली जर तुम्हाला रीडिंगचा प्रॉब्लेम असेल तर रीडिंग आणि येस मला असं का वाटलं की रीडिंग मी खरं तर थोडा उशिराने घेणार होतो पण आत्तापर्यंत काय आहे की जण रीडिंगसाठी सुद्धा मला अप्रोच करत आहेत की सर रीडिंगची बॅच सुरू करा सो so, uh, रीडिंगची बॅच मी कंटिन्युअसली ठेवेन महिन्यातून एक तरी बॅच कंटिन्युअसली राहील कारण रीडिंगची प्रचंड विद्यार्थ्यांना गरज आहे आणि पालकसुद्धा मला ते आहेत सो so, रिडिंग डेफिनेटली दर महिन्याला आपली होतच राहील पण ही जी बॅच आहे पुन्हा सांगतोय वीस एप्रिलपासून सुरू होते आणि त्याचं ॲडमिशन सुरू झालेलं आहे धन्यवाद